इलेक्शन काय आहे तुमचं गोव्यामध्ये? काय इलेक्शन बद्दल काय प्लॅनिंग आहे? मला आताही भेटणार आहे, मला आज वेलिंगकरी भेटत आहेत, मला सगळे गोव्यातले जुने नवे कार्यकर्ते आणि संघटनेचे लोक भेटत आहेत. बघा, आम्ही काय ते बाजार भरायला आलो नाही, शिवसेना काय विचारांना काम करतो आणि शिवसेना हा स्वार्थी पक्ष नाही आहे. आम्ही राजकारण करतो पण आम्ही राजकारणाच्या पलीकडे राज्य आणि राष्ट्र आहे आणि जनता आहे. मग युती करणार कोणत्या पक्षाची गोव्यामध्ये? मला असं वाटत नाही आम्ही युती करावी असा कोणत्या पक्ष इकडे याक्षण आहे. सगळ्या पक्षामध्ये बजबजपुरी माजलेली आहे सगळ्या पक्षांमध्ये. तर मला असं वाटतं आम्ही यावेळेला स्वतंत्रपणे निवडणुका लढावं. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे युती करणार की आपण? नाही, बघा, असं कोणत्याही प्रकारचं प्रपोजल आमच्याकडे आलेलं नाही. मी या क्षणी इतकं सांगेन की आम्ही 22 जागा लढणार. सर, ड्रग्ज आणि कॅसिनो बद्दल काय सांगेल? आज आम्ही सामनामध्ये म्हटलेलं आहे की हा अनेक वर्ष लोक गोव्यावर राज्य करतायत, कधी काँग्रेस, कधी महाराष्ट्रवादी गोमांतिक पार्टी होत्या, कधी भारतीय जनता पक्ष आहे. कोणालाही गोव्याला पडलेला या ड्रग्जचा विळखा सोडवता आला नाही. गोव्याची पिढी ही बर्बाद होते. अख्ख्या जगातून आणि देशातून लोक इथे गोव्याची बदनामी होते, ड्रग्जसाठी येतात. भारतीय जनता पक्षाने त्या कॅसिनोविरुद्ध लढे दिले आणि सत्तेवरती आली. आज सगळ्यात मोठ्या खंडणा कॅसिनोच्या ह्यांनाच मिळत आहे. सर, बीजेपी हा गोव्यात तरी थापाड्यांचा पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. सर, एक मिनिट. आमचं संघटन मजबूत आहे. महाराष्ट्राचा प्रभाव सरकारचा जर कलकत्त्याचं तृणमूल काँग्रेस येऊन लढू शकतो तर महाराष्ट्र बाजूला आपण पाहता महाराष्ट्रामध्ये आणि किती चांगलं काम आणि शिवसेनेचा आणि गोव्याचा एक भावनिक नातं आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे लढणार आणि यावेळेला जिंकणार. फक्त नाही, आम्हाला 22 जागा लढायच्या त्यांनी ठरवले. बहुमताला 22 जागा लढण्याची भावना आहे. कारण मनोहरभाई पर्रीकर असताना त्यांनी कॅसिनोविरुद्ध सगळ्यात मोठं आंदोलन केलं. आम्ही जे कॅसिनोला टिकू देणार नाही अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. आणि आज त्याच कॅसिनोच्या अर्थकारणावर इकडले राजकीय पक्ष आणि सत्ता चाललेली.